नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. आपण नेहमी पाहिलं असेल किंवा तुम्हाला ते जाणवतही असेल की मुलींमध्ये महिलांमध्ये खूप जास्त मूड स्विंग्स होत असतात, चिडचिड होत असते, थकवा वीकनेस त्यांना खूप वेळा जाणवत असतो. या अशा गोष्टींना आपण डेली रुटीनमध्ये पाहतच असतो. याची कारणे वेगवेगळी नक्कीच असू शकतात, पण एक कॉमन आहे कारण, ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. ह्याच्याबद्दल तुम्ही बऱ्याचदा आता ऐकत असाल. महिलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सची समस्या असण्याची अनेक लक्षणे दिसून येतात. मूड स्विंग्स, चिडचिडा स्वभाव, चेहऱ्यावर केस येणं, पिंपल्स येणं, अंग दुखत राहणं, काम करण्याचा कंटाळा येणं, सतत पडून राहावंसं वाटणं, आळस येणं, दिवसभर निराश वाटणं, ही या समस्येची लक्षणे नक्कीच असू शकतात. वास्तविक महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर त्यांना हॉर्मोन्समधील या बदलांना सामोरं जावंच लागतं. जीवनशैलीमध्ये म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडेसे बदल आणि योग्य आहार म्हणजे बॅलन्स्ड डाएट घेऊन तुम्ही तुमचं जीवन निरोगी करू शकता. सो चला जाणून घेऊया की हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याची लक्षणे आणि कारणे काय असतात आणि त्यासोबतच त्यावर उपाय काय काय करू शकता त्याबद्दल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की हॉर्मोन्स असंतुलन होण्याची कारणे काय असतात, म्हणजेच हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याची जी कारणं आहेत ती काय आहेत. चुकीची जीवनशैली, अनहेल्दी लाईफस्टाईल, अपुरी झोप, अयोग्य आहार म्हणजेच इनअप्रोप्रिएट डाएट, नैराश्य किंवा खूप जास्त स्ट्रेस. चला आता जाणून घेऊया की हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याची लक्षणे काय काय असतात. नंबर वन, सर्वात कॉमन लक्षण आहे अनियमित पाळी. नंबर टू, चेहऱ्यावर केस येणं. नंबर थ्री, आळस आणि खूप कंटाळा येणं. नंबर फोर, भरपूर मूड स्विंग्स होणं. नंबर फाईव्ह, भूकेवर परिणाम होणं. नंबर सिक्स, वजन वाढणं. नंबर सेवन, प्रीमेच्युअर मेनोपॉज. नंबर आठ, गर्भधारणेमधील समस्या. आता आपण जाणून घेऊयात की हॉर्मोनल इम्बॅलन्स जर होत असेल किंवा तुम्हाला असं जाणवत असेल तर तुम्हाला त्यावर काय उपाय करायला हवेत. पण हेही लक्षात असायला हवं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मगाशी आम्ही जे सांगितलं आहे लक्षणांपैकी असेल किंवा कारणांपैकी असेल तुम्हाला काहीही जाणवत असेल ना, तर आधी तुम्ही जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. त्या ट्रीटमेंट व्यतिरिक्त तुम्ही घरच्या घरी काही टिप्स नक्कीच फॉलो करू शकता. काय आहेत त्या टिप्स तेही जाणून घेऊयात. नंबर वन, व्यायाम आणि योगासने करणं. आपण नियमित व्यायाम आणि योगासने करा, ज्यामुळे तुमचं जे आरोग्य हेल्थ आहे ती चांगली राहील. व्यायामामुळे शरीरातील हॉर्मोन्सचं जे कार्य आहे ते सुरळीत राहतं आणि त्यामुळे तुम्हाला ते हॉर्मोनल इम्बॅलन्स जे होत आहे ते नाही होणार. तुम्ही रोज कमीत कमी 15 मिनिटं वॉक करायला हवं आणि 15 मिनिटं योगा नक्कीच करायला हवा. याशिवाय तुम्ही झुंबा, डान्स, सायकलिंग हे सुद्धा करू शकता, याने वजनही कंट्रोलमध्ये राहतं. शिवाय तुम्ही आणि तुमची बॉडी ह्यामुळे ॲक्टिव्ह सुद्धा राहते. नंबर टू, योग्य आहार घ्या. हॉर्मोन्सचं कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुम्ही योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे, म्हणजेच एक बॅलन्स्ड डाएट असणं खूप गरजेचं आहे. यासाठी धान्य, फळं, ताज्या भाज्या ह्यांचा आहारात नक्कीच समावेश करा. आहारातून मीठ आणि साखर कमी करा. जेवणात वरून जर तुम्हाला मीठ टाकायची सवय असेल किंवा चिप्स आणि भरपूर सारं प्रोसेस्ड फूड हे खाण्याचं जे प्रमाण अति असेल तर तुमच्या शरीरात सोडियमचं प्रमाण वाढू शकतं, त्यामुळे ते टाळलंच पाहिजे. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा निर्माण होतो म्हणून ते टाळा. आहारात विटॅमिन सी, B12, डी या सप्लिमेंट्सचा प्रमाण वाढवा. रोज फ्रूट ज्यूस, नारळ पाणी, ताक, दही अशा गोष्टींचा समावेश तुमच्या डाएटमध्ये नक्कीच करा. नंबर थ्री, खूप महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घेणं. कमीत कमी 8 तास झोप घ्याच, ज्यामुळे तुम्हाला सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा फ्रेश वाटेल. अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला काय होतं तर तुमचं आरोग्य बिघडतं. शरीराचं कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी दररोज वेळेवर रात्री झोपा आणि सकाळी लवकर उठा, म्हणजेच तुमचं जे रुटीन आहे ते फॉलो करा. आता 8 तास झोपणं म्हणजे रात्री उशिरा झोपून उशिरा उठणं असं नाही, तर रात्री वेळेत झोपून सकाळी वेळेत उठणं हे फॉलो करणं जास्त महत्त्वाचं आणि जास्त गरजेचं आहे. लाईफस्टाईलमध्ये थोडेफार बदल करून आपण आपलं आरोग्य नक्कीच सुधारू शकतो. त्यासाठी तुम्ही या टिप्स नक्कीच फॉलो करू शकता. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.